भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालखा रास्तारोको आंदोलनाला मोठे यश आले आहे त्या अनुषंगाने नवीन पनवेल उड्डाण पूल आणि एचडीएफसी सर्कल कॉक्रीटीकरण करण्यासाठी सिडकोने दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या कामांची बोली मागवणारी सूचना प्रसिद्धी आहे नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे वाड्या पाडे जोडले गेले असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे या उड्डाण पुलाची पावसामुळे दुरावस्था झाली होती येथील खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत या ठिकाणच्या रहदारीचा विचार करता उड्डाणपुलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट कॉन्क्रीटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने हा पूल खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भर पावसात पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिरिरीने सहभाग घेत पावसात भिजत रस्ता अडवल्यावर सिडको बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता हे आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटून आम्ही दोन महिन्यात टेंडर प्रोसेस सुरू करतो तुम्ही आंदोलन मागे घ्या सांगत होते पण त्याला नकार देऊन सर्वांनी पावसात रस्त्यावर ठाण मांडले तर काही जण रस्त्यावर झोपले अखेर सिडको प्रशासन या आंदोलनापुढे नमले असून सिडकोचे से सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी येत्या रविवारपर्यंत या उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यात येतील तसेच आठवड्याभरात या पुलाच्या चारही बाजूंचे कॉन्क्रीटीकरण करण्याची निविदा काढण्यात येईल असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांना फोन करून दिले त्यानंतरच भर पावसामध्ये सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र जर येत्या आठवड्याभरात हे काम झाले नाही तर आमच्यासाठी आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनावेळी सिडको प्रशासनाला दिला होता अनुषंगाने सिडकोने न्यू पनवेल आरोबी येथे डेक स्लॅबच्या रिसर्फेसिंग जोड रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करणे या शीर्षकाखाली दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणसत्तर हजार आठशे एकोणचाळीस रुपयांचे काम करण्यात येणार असून बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे वाहन चालक प्रवासी यांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले जात आहेत